निसर्ग शेतकऱ्याची परीक्षा घेतोय. जून महिन्यात पाऊस झाला आणि शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली, मात्र त्यानंतर पावसानं दडी मारली. चांगलं वाढलेलं पीक जळून जाण्याच्या मार्गावर होतं. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय, त्यामुळं कोमजलेल्या पिकांना जीवनदान मिळालंय. मात्र चंद्रपूर जिल्ह्यामधल्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना या मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसलाय. चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसलाय. शेतात पाणी साचल्यामुळे खरीप पिकांचं नुकसान झालंय. शेतात चिखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात शिरणं कठीण होतंय. हातातोंडाशी आलेलं पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झालंय. वर्धा, पैनगंगा, वैनगंगा आणि इरई ह्या नद्यांना पूर आल्यामुळे नदीलगतच्या शेतातील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस, धान आणि सोयाबीन ही प्रमुख पिकं असून त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आमची नदीजवळ शेती होती, ती शेती पूर्ण पाण्याखाली गेली आणि पाण्यामुळे पूर्ण आमचं शेती भाजीपाल्याचं सगळं नुकसान झालं. हे दोन तीन दिवस झाल्यानं पुरामुळे पाऊस येत आहे. पुरामुळे जी शेती बुडून आहे त्याच्यानं आम्हाला शासनाने काही नुकसान भरपाई द्यावं ना. चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे 82% पाऊस पडलाय. जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुक्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय. या पावसामुळे 10,000 हेक्टरवरील खरीप पिकं नष्ट झाली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून लवकरच पंचनामे केले जातील. माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं सुद्धा सर्व्हेचे आदेश दिले गेलेले आहेत. तर जसं ऍक्च्युअल खरे सर्व्हे होतील त्यानंतर खरीप परिस्थिती पुन्हा आपल्या समोर येईल. चंद्रपूर जिल्ह्यात 4,00,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड केली जाते. त्यामध्ये धानाचं प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षात पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप पिकं धोक्यात आली होती. अनेकांनी तर शेतात नांगर घातला. एकीकडे पावसाअभावी पिकं हातची गेली तर उरलेलं पीक अतिवृष्टीमुळे नष्ट झालंय. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय. आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, चंद्रपूर.